पालघर लोकसभा मतदार संघामध्ये हितेंद्र ठाकूर यांची नेमकी भूमिका काय असेल आणि त्यांनी जर निवडणूक लढवायची ठरवली तर ते कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार या संदर्भातल्या चर्चा आता रंगायला लागलेल्या आहेत। तीन नावं समोर आहेत। पहिलं नाव नेहमीप्रमाणे बलिराम जाधव, जे आधी चार वेळा लोकसभा लढलेले आहेत, त्याच्यापैकी तीन वेळा हरलेले आहेत, एकदा जिंकलेले आहेत। दुसरं नाव आहे राजेश पाटील, जे आता विद्यमान आमदार आहेत। आणि तिसरं नाव आहे माजी आमदार मनीषा निमकर। या तीन नावांची चर्चा ही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। खरं तर एकंदरीत मतदारसंघाचा अभ्यास केला तर लक्षात येत आहे की हितेंद्र ठाकूर यांच्याशिवाय ही लोकसभा निवडणूक जिंकणं कोणालाही शक्य नाही। आता प्रत्यक्षात जर बघितलं तर आतापर्यंत बहुजन विकास आघाडीने ज्या चार लोकसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय झालंय ते आपण बघूया। 2009 मध्ये बलिराम जाधव हे 12,359 मतांनी जिंकले होते। त्यांनी भाजपाच्या चिंतामण वनगा यांचा पराभव केला होता। खरं तर लोकसभा मतदारसंघ पहिल्यांदा त्यांच्या हातामध्ये आला होता। पालघर जिल्ह्याला एकच खासदार, म्हणजे पूर्ण पालघर जिल्हा जे 8 तालुके आहेत त्याच्यामध्ये एकमेव खासदार, त्यामुळे पूर्ण जिल्हा हा हितेंद्र ठाकूर यांच्या हातामध्ये आला होता। मात्र ते वसई विरारच्या बाहेर निघालेच नाहीत, त्याच्या पलीकडे लोकसभा मतदारसंघ आहे हे त्यांनी मान्यच केलं नाही। आणि त्याचा परिणाम असा झाला की वसई विरारच्या बाहेर बहुजन विकास आघाडी ही वाढलेली दिसत नाही आपल्याला। आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की 2014 मध्ये, म्हणजे 2009 जिंकलेली आहे, 2014 ची निवडणूक त्यांना मग सोपी झाली होती। त्यांचे हातपाय बाहेर पसरायला पाहिजे होते, अगदीच त्यांच्या खासदारांनी जर कामं केली होती तर त्यांना चांगल्या प्रकारे बहुमत मिळायला पाहिजे होतं। प्रत्यक्षात 2014 मध्ये चिंतामण वनगाने त्यांनी चक्क 2,39,520 अशा दणदणीत मतांनी बलिराम जाधव यांचा पराभव केला। तेव्हाची मोदी लाट असेल किंवा भाजपची आक्रमक प्रचारशैली असेल, ज्या गोष्टी असतील त्या असतील, मात्र पहिल्यांदा आपण 12,359 एवढ्या कमी मतांच्या फरकाने जिंकलो होतो, हरताना मात्र 2,39,520 मतांनी आपण हारलोय। खरं तर हा पराभव हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी यांच्या जिव्हारी लागला होता, म्हणजे हा दारुण पराभव होता। खरं तर पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी जिथे मिळाली होती, एकच खासदाराच्या हातात पूर्ण जिल्हा होता, अशा परिस्थितीमध्ये तिथे एवढा दारुण पराभव व्हायला नको होता। आता त्यावेळी तो का झाला ते आपण याच चॅनलवर सांगितलेलं आहे। याच चॅनलवर त्या संदर्भातल्या अभ्यासपूर्ण अशा व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्या जर आपण बघितल्या तर 2014 मध्ये जो पराभव झाला तो का झाला हे आपल्या लक्षात येईल। त्याच्यानंतर तिसरी निवडणूक ही पोटनिवडणूक झाली, चिंतामण वनगा यांचं निधन झालं। आणि 2018 पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये बलिराम जाधव अर्थात बहुजन विकास आघाडी ही चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली। तसं पाहिलं तर तिथे शिवसेना भाजप युती नव्हती, शिवसेना वेगळी लढली होती, भारतीय जनता पार्टी वेगळी लढली होती, म्हणजे भाजपातनं राजेंद्र गावित, शिवसेनेतनं चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा हे दोघे लढले होते। शिवसेना वेगळी, भाजप वेगळी, तरीही पहिल्या क्रमांकावर भाजप, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आणि बळीराम जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर गेले होते। त्यावेळेस ही अत्यंत नामुष्की ही बहुजन आघाडीवर ओढवली होती। 2019 मध्ये त्यावेळेस ही बलिराम जाधव हेच उमेदवार होते आणि बलिराम जाधव यांचा 88,883 मतांनी पराभव झाला होता। राजेंद्र गावित तिथे पुन्हा एकदा जिंकले होते। खरं तर 2019 महाविकास आघाडी होती, युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ सरळ लढत झाली होती। आज जे सांगितलं जातं की महाविकास आघाडी आणि युती अशी जर लढत झाली आणि महाविकास आघाडीकडनं जर हितेंद्र ठाकूरांच्या उमेदवाराला जर तिकीट दिलं तर ते जिंकतील, आता तीच परिस्थिती 2019 होती। आता फक्त फरक एवढाच आहे की शिवसेना फुटलेली आहे, उभाठा गट हा महाविकास आघाडीकडे आहे। हा जर प्लस पॉईंट सोडला तर त्यावेळची परिस्थिती अशीच होती आणि तरी सुद्धा 88,883 मतांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव झालेला आहे। सलग तीनदा बहुजन विकास आघाडी या मतदारसंघामधनं हारलेली आहे, त्याच्यामुळे बळीराम जाधव
यांना पुन्हा रिंगणात उतरवतील का, त्यांना तिकीट दिलं जाईल का? आणि त्यांना जर तिकीट दिलं जाणार नसेल तर मग कोण? मग पुढचं नाव येतं, हे राजेश पाटील. राजेश पाटील हे बोईसर विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान आमदार आहेत. काम चांगलं आहे, तरुण आहेत आणि एक लोकप्रिय आमदार म्हणून त्यांनी ख्याती मिळवलेली आहे. मात्र ते लोकसभा लढतील का हा प्रश्न आहे. ते त्याच्या आमदारकीवर खुश आहेत, आमदार त्यांना पुन्हा व्हायचं आहे आणि त्यामुळं ते खासदारकी लढतील असं वाटत नाही. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी आदेश दिला तर ते लढू शकतात. मात्र ती रिक्स न घेता एक चांगला उमेदवार हा बहुजन विकास आघाडीकडे आता आहे. इकडे त्यांच्या नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे मनीषा निमकर. 1995 ते 2009 पर्यंत त्या सलग 3 टर्म आमदार होत्या. राज्यमंत्री पदही त्यांनी भूषवले. 1992 ते 1995 त्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या, जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि पंचायत समितीच्या त्या उपसभापती होत्या. पालघर पंचायत समितीमध्ये उपसभापती असताना त्यांनी अक्षरशः कामांचा डोंगर उभा केला होता, लोकप्रियता मिळवली होती आणि म्हणून 1995 मध्ये त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं. म्हणजे त्यावेळेस अविनाश सुतार हे आमदार असताना त्यांना तिकीट नाकारून मनीषा निमकर यांना तिकीट दिलं होतं. त्या विजयी झाल्या आणि सलग त्यावेळेस 3 वेळा त्या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर आत्ता सध्या त्या जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत आणि समाज कल्याणच्या सभापती आहेत. त्याच्या आधी त्यांचा जो राजकीय प्रवास सुरू झाला तो ग्रामपंचायत सदस्यापासून. 10 वर्ष ते पालघर तालुक्यातील कर्दळ ग्रामपंचायतीच्या त्या सदस्य होत्या. प्रशासनाचा गाढा अनुभव आहे, जनसंपर्क चांगला आहे. त्यांनी शिवसेना सोडून त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्या रूपाने एक चांगला उमेदवार हा बहुजन विकास आघाडीकडे आहे. त्यांना जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं, त्यांना जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करतील. त्यांनी जर बहुजन विकास आघाडीतर्फे लोकसभा लढवली नाही तर लोकसभेचं नेमकं काय होतंय, म्हणजे हितेंद्र ठाकूर लढवतात न लढवतात हा प्रश्न नंतरचा आहे. पण त्यांनी लोकसभा लढवली नाही तरी तरी पालघर विधानसभेवर त्यांचा दावा आहे. म्हणजे खासदार किंवा आमदारकी त्या निवडणूक लढवतील. म्हणजे एक काँग्रेसकडे उमेदवार नाहीये, शिवसेनेकडे उमेदवार नाहीये, राष्ट्रवादीचा काही संबंध नाहीये, त्यांच्याकडेही उमेदवार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडीकडे एक चांगला उमेदवार आहे. म्हणजे मनीषा निमकर यांना जर निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं तर एक चांगली लढत होऊ शकते. म्हणजे खरं तर ही निवडणूक हितेंद्र ठाकूर कशी लढवतात, या निवडणुकीकडे ते कसं बघतात यावर बरचसं काही अवलंबून आहे. पहिली गोष्ट, ते खासदारकी लढवतील का? लढवली तर ते स्वतंत्र लढवतील की महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढवतील? कारण शरद पवारांनी त्यांच्यासाठी इंडिया आघाडी जी आहे त्याच्यातून ती जागा मागून घेतलेली आहे. मात्र हितेंद्र ठाकूर ती रिक्स घेतील का, किंवा ते 3 जागा पदरात पाडून, म्हणजे त्यांचे जे 3 आमदार आहेत ते महायुतीकडून तिथे कुठलाही उमेदवार उभा करू नका, आम्हाला पाठिंबा द्या, या बेसवर किंवा आणखीन काही त्यांच्या मतदारसंघातले विकासाच्या संकल्पना असतील त्या पूर्ण करा असं सांगून ते महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या पारड्यामध्ये मतदान टाकतील का, असे अनेक प्रश्न आहेत. हितेंद्र ठाकूर खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये, म्हणजे शेवटच्या क्षणी त्यांचा ते निर्णय जाहीर करतात. तोपर्यंत कुठलाही निर्णय कोणाशीही बोलत नाहीत. सध्या तरी निवडणुकी संदर्भामध्ये त्यांची चाचपणी सुरू आहे, जोर बैठका सुरू आहेत, त्यांचे मेळावे सुरू आहेत. एक चांगल्या प्रकारची वातावरण निर्मिती हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत करायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या उमेदवारांची चर्चा सुरू आहे. आता या मतदारसंघाचं जे भवितव्य आहे ते बऱ्याच अंशी हितेंद्र ठाकूर यांच्या निर्णयावर अवलंबून असतं. ते नेमका कुणाला पाठिंबा देतील किंवा ते कोणाच्या पाठीशी उभं राहतील, की ते महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर उभे राहतील का, असे अनेक प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. प्रत्यक्षात मागच्या जर निवडणुका आपण जर बघितल्या तर सलग 3 वेळा ते हरलेले आहेत, तेव्हा 4थ्या वेळा पुन्हा ते रिक्स घेतील का हाही मोठा प्रश्न आहे. आता महाविकास आघाडीकडे त्यांच्याकडे उमेदवार म्हणून जी चर्चा होते त्याच्यामध्ये सचिन शिंगडा हे काँग्रेसमधून आहेत, भारती कांबळी या शिवसेनेकडून आहेत. हे जर 2 उमेदवार सोडले तर 3रा उमेदवार त्यांच्याकडे नाहीये. जी विरोधातली शिवसेना आहे ही शिवसेना नेमकं काय करेल, तर शिवसेनेकडे एकच पर्याय, राजेंद्र गावित. राजेंद्र गावित नसतील तर शिवसेनेकडून कोण? तर राजेंद्र गावितच. त्यांना दुसरा पर्याय नाहीये. भाजपा त्यांना विरोध करतोय, जे राजेंद्र गावित यांना तिकीट देऊ नये किंवा हा मतदारसंघ आम्हाला हवा यासाठी ते चाचपणी करतायत, मागणी करतायत, दबाव टाकतायत. आधी त्यांच्याही जोर बैठका सुरू आहेत. ते भाजपचे हेमंत सवरा किंवा हेमंत सवरांसाठी ते तिकीट मागतायत
पण त्याचबरोबर विलास तरे यांचंही नाव चर्चेमध्ये आहे, जे माजी आमदार होते बहुजन विकास आघाडीचे. ते विलास तरे किंवा हेमंत सवरा ही दोन नावं त्यांच्याकडनं चर्चेत आहेत. खरं तर लढत झाली तर ती शिवसेना वर्सेस बहुजन विकास आघाडी किंवा महाविकास आघाडी किंवा तिरंगी अशी होईल. उमेदवार मात्र राजेंद्र गावित हेच असतील आणि शिवसेना पालघरची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असं म्हणतायत. ऐन वेळ काय होईल ते सांगता येत नाही, मात्र शिवसेना सध्या तरी कंबर रोवून उभी राहिलेली आहे आणि एक चांगला उमेदवार मनीषा निमकर यांच्या रूपाने समोर येतोय. म्हणजे मनीषा निमकर वर्सेस राजेंद्र गावित अशी लढत होण्याची शक्यता या मतदारसंघातून दिसते. प्रत्यक्षात हितेंद्र ठाकूर यांच्या मतावर बरंच काही अवलंबून आहे.